करवी निवासनी श्री अंबाई मूर्ती पुनर्प्रतिष्ठापनेला प्रतिष्ठापने तीनशे दोन वर्ष झाली आहेत याचा औचित्य साधून श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टच्या वतीनं मार्चन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये चार हजाराहून अधिक महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला मूर्ती सुहास जोशी यांच्या मंद्रोच्चारांना झालेल्या या सोहळ्यामुळं मंदिर परिसरात चैतन्यमय वातावरण निर्माण झालं होतं करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या पुनर्प्रतिष्ठापनेला नुकतीच तीनशे दोन वर्ष पूर्ण झाली तसाच श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टचा दहावा वर्धापन दिन या दुहेरी योगाचा औचित्य साधून ट्रस्टचे अध्यक्ष राजू मेवेकरी आणि त्यांच्या सहकार्यांनी रविवारी कुंकुमार्जन सोहळ्याचं आयोजन केलं होतं एका बाजूला आदिशक्ती देवीची मूर्ती तर दुसऱ्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराज राजर्षी शाहू महाराज या प्रेरणाशक्तींचे पुतळे अशा भक्तिपीठासमोर चार हजाराहून अधिक महिला केशरी आणि हिरव्या साड्या परिधान करून या कुंकुमार्जन सोहळ्यात सहभागी झाल्या होत्या यामध्ये कर्नाटकमधील महिलांची उपस्थिती सुद्धा लक्षणीय होती महापौर स्वाती येलुजे यांच्या हस्ते या सोहळ्याला प्रारंभ झाला सोहळ्यातील सहभागी महिलांना ट्रस्टच्या वतीनं कुंकू देवीच्या पादुका भेटवस्तू पाण्याची बॉटल अल्पोपहार आणि लाडू प्रसाद पुरवण्यात आला होता भक्तांच्या जीवनातील सर्व विघ्न व्याधी यांचा नाश होऊन अखंड सुख सौभाग्य संतती संपत्ती लाभासाठी देवीची कृपा व्हावी यासाठी हा कुंकुमार्चन सोहळा आयोजित करण्यात आला होता वेदशास्त्री सुहास जोशी विशाल जोशी यांनी या धार्मिक विधी आणि मंत्रपठन केला त्यांचे सुस्पष्ट उच्चार आणि महिलांनी जप करत देवीच्या चरणावर वाहिलेलं कुंकू यामुळं मंदिर परिसरात चैतन्यमय वातावरण निर्माण झालं होतं